नांदेडमध्ये मराठा आरक्षणासाठी खुल्या प्रवर्गातल्या नागरिकांच्या सर्वेक्षणाला आता सुरुवात झाली आहे. 31 जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण चालणार आहे. जवळपास 5.5 लाख कुटुंबांचं प्रत्येकी घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण केलं जाणार आहे आणि यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. या तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांनी. मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या आदेशानुसार आजपासून महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यातही सर्वेक्षणास सुरुवात झालेली आहे. इथे महापालिकेच्या या कार्यालयामध्ये सर्व पर्यवेक्षक इथं सकाळपासून जमलेले आहेत. त्यांना आपली कामं विभागून देण्यात आलेली आहेत. महापालिका हद्दीत कोणत्या झोनमध्ये जायचं आहे याची सर्व विभागणी करण्यात आलेली आहे. सकाळपासून पर्यवेक्षक आणि प्रगणक इथे हजर झालेले आहेत. आपल्यासोबत सहायक आयुक्त बेग सर आहेत. काय नेमकी तयारी केलेली आहे आणि कसं सर्वेक्षण होणार आहे? आजपासून राज्य मागासवर्गीय आयोगाकडून जे प्रश्नावली अमृत नोनी ऑर्थोप्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस देण्यात आलेली आहे. त्या संदर्भात आम्ही मागच्या 2 दिवसापासून महापालिकेत सगळे प्रगणक आणि पर्यवेक्षकांचं ट्रेनिंग आयोजित केलेला होता. जवळपास 841 प्रगणक या कामासाठी नियुक्त केलेले आहेत. 31 जानेवारी पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. सतीश मोहिते, Zee24 तास, नांदेड.